नमस्कार, आज मी दाखवत आहे समोसा, बटाट्याचा समोसा दाखवत आहे. हलवाई स्टाईलमध्ये मी करून दाखवले आहे, जेणेकरून आपल्याही घरी बनतील. त्यांचं स्टफिंग एकदम भरपूर असं स्टफिंग आणि मोठे समोसे असतात. तुम्ही पाहताय की माझे हे समोसे त्याचप्रमाणे हलवाई स्टाईल झालेले आहेत, तर तुमच्याही घरी होतील. एकदा करून पहा. त्याचा क्रिस्पीनेस पण तुम्ही बघू शकता की एकदम छान असं झालं आहे. आणि आपण व्हाईट स्टफिंग केलेलं आहे, म्हणजे पांढरं स्टफिंग केलेलं आहे. त्यासाठी घेतलं आहे एक वाटी मैदा घेतलेला आहे, आणि त्याला 2 टेबलस्पून मी रवा घेणार आहे. बारीक रवा घेतलेला आहे आणि थोडासा ओवा घेतला आहे, चोळून क्रश केला आहे. 1 टीस्पून ओवा आहे आणि मीठ आहे, चवीनुसार मीठ घालायचं आहे. आणि त्याच्यात आपल्याला मोहन घालायचं आहे, गारच मोहन घालायचं आहे. मी 1 टेबलस्पून तूप टाकलं आहे आणि 1 टेबलस्पून तेल टाकलं आहे. तर तुम्ही 1.5 टेबलस्पून तेल घेऊ शकता, तूपही घालू शकता. तर मी दोन्ही घेतलं आहे, तेल पण घेतलं आहे, तूप पण घेतलं आहे. अर्धं तेल घेतलं आहे, अर्धं तूप घेतलं आहे. आणि ते आपल्याला सगळ्या पिठाला चोळून घ्यायचं आहे, म्हणजे क्रमली आपलं पीठ होईल. आता मी पीठ मळून घेत आहे, घट्टसर असं पीठ मळून घ्यायचं आहे. समोसाचं पीठ घट्ट मळलं जातं, तर त्याप्रमाणे तुम्ही मळून घ्यायचं आहे. पाणी हळूहळू घालायचं, म्हणजे मिश्रण आपलं घट्टसर राहील. तुम्ही पाहताय की मी हळूहळू पाणी टाकून पीठ कसं मळून घेतलेलं आहे. पीठ मळून झाल्यावर 10 मिनटं रेस्ट द्यायची आहे, आणि तोपर्यंत आपण भाजी करून घेऊ. बटाटे पुडून उकडायला टाकलेले आहेत, आणि एवढ्या मैद्याच्या मिश्रणातून 10 समोसे होतील. मऊ शिजून घेतले आहे, या प्रकारे सोलून घ्यायचं आहे. त्याच्यातले मी 3च बटाटे वापरत आहे. अशा प्रकारे कुस्करून घ्यायचं आहे. हलवा स्टाईल करतात त्यावेळेस ते कुस्करूनच घेतात, त्यांची भाजी कधीच चिरलेली नसती. अशा प्रकारे घ्यायचं असे आहेत. आणि इव्हन बटाट्याचे तुकडे असतात. अशा प्रकारे मी कुस्करून घेतले आहेत बटाटे. आता बटाटे कुस्करून झाले आहेत. आता कढई ठेवली आहे तापायला, त्याच्यामध्ये 1 टेबलस्पून तेल टाकलं आहे. मोहरी टाकली आहे, मोहरी तडतडली की जिरी टाकायची आहे, कढीपत्ता टाकायचा आहे, हिंग टाकायचं आहे. 1/2 टीस्पून हिंग टाकलं आहे. गॅस बंद केला आहे. आता मी आलं किसत आहे. आल्याची चव खूप छान लागते ह्या मिश्रणात. आता ही फोडणी आपल्याला बटाट्यावरती टाकायची आहे. बटाट्यामध्ये मी गरम मसाला टाकलेला आहे, 1 चमचा गरम मसाला टाकला आहे. पुदिन्याची 5-7 पानं तोडून टाकली आहे. 1 टेबलस्पून कोथिंबीर टाकली आहे. चवीनुसार साखर टाकली आहे, थोडीशी मीठ टाकलं आहे चवीनुसार. आणि 1/2 चमचा मी आमचूर पावडर टाकली आहे. इथं तुम्ही लिंबू पण वापरू शकता. आणि वरून फोडणी टाकली आहे. आता हे सगळं मिश्रण मी परत कढईमध्ये टाकलं आहे. आणि हिरवी मिरची राहिली होती आपली टाकायची, तर हिरवी मिरची टाकून सारण करून घेतलं आहे. आणि आपलं जे पीठ मळलेलं आहे त्याचं मी लंबगोलाकार रोल करून घेतला आहे. आणि त्याचे मी 4 भाग केले आहे. एका भागाचे 2 असे समोसे होतील, म्हणजेच 8 समोसे होणार आहेत. तर कशा प्रकारे लाटायचं ते दाखवत आहे. लंबगोलाकार लाटून घ्यायचं आहे, म्हणजे आपल्याला हलवाई स्टाईल आपले समोसे होतील.
तर त्याचप्रमाणे लाटायचं आहे. त्यांचे समोसे मोठे मोठे असतात, त्याचप्रकारे तुम्ही पाहताय की मी किती मोठं लाटून घेत आहे. या प्रकारे लाटून घ्यायचं आहे आपल्याला. अशा प्रकारे मी लाटून घेतलं आहे आणि त्याचे दोन समान भाग करणार आहे, जेणेकरून आपले समोसे एकसारखे होतील. आता मी पाणी लावून घेत आहे. या प्रकारे पाणी लावून खालचं टोक पूर्ण दाबून घ्यायचं आहे आणि मिश्रण दाबून दाबून भरायचं आहे, म्हणजे पोकळ खाली पोकळी राहणार नाही. तुम्ही पाहताय की मी बोटाने प्रेस करत आहे अशा प्रकारे, आणि वरतून 1/2 इंच एवढी जागा खुली सोडायची आहे आणि तिथं पाणी लावून घ्यायचं आहे. असं केल्याने समोसाचे समोसा तळताना फुटणार नाही आणि त्याच्यातलं सारण बाहेर येणार नाही. आणि अशा प्रकारे आपण प्रेस करून घ्यायचं आहे. हलवाई स्टाईल समोसे असतात, ते बरोबर बसतात, जसे उभे मी आत्ता दाखवले आहे त्याप्रमाणे ते बसतात. तर आता दुसरा एक समोसा मी परत दाखवत आहे की या प्रकारे केलं आहे. आणि मिश्रण मी दाबून दाबून भरत आहे, चारी बाजूनी पाणी लावून प्लेट मारून मी करून दाखवलं आहे. आता समोसे तळून घ्यायचे आहे. तेल तापवायला ठेवलेलं आहे. आता त्याच्यामध्ये मी पिठाचा गोळा टाकलेला आहे. तुम्ही पाहता की किती लवकर की कशा प्रकारे तो वरती येतो, त्याच्यावरती तुमचं तापमान तेलाचं किती ते लक्षात येईन. मध्यम तापमान पाहिजे आपल्या तेलाचं आणि मध्यम गॅसवरती मी तेल तापवलेलं आहे. कडक तेल नसावं, नाहीतर मग पटकिनी लाल होतील आणि चांगले लागणार नाही. आणि अशा प्रकारे ठेवून आपण समोसे टाकले हे समोसे वरती येईपर्यंत त्याला झारा लावायचा नाही आहे, उलटे पालटे करायचे नाही आहे. जोपर्यंत ते आपोआप येतील, तरंगायला लागतील, त्यावेळेस आपण उलटे पालटे करायचे आहेत. तुम्ही पाहताय की समोस्याचे कलर पण बदलत चालला आहे. आता मी ते उलटे पालटे करत आहे. अशा प्रकारे उलटे पालटे करायचे आहे. गॅसची आच आपल्याला लो टू मीडियमच्या मध्ये ठेवायचं आहे, म्हणजे कमी ते मध्यमच्या मध्ये ठेवायचं आहे. फुल गॅस ठेवू नये. हे तळायला कमीत कमी 5 ते 7 मिनिट लागतात. आणि तुम्ही पाहताय की कुठेही आपला समोसा फुगलेला नाही आहे, वरच्या कवरला कुठेही बबल्स दिसत नाही आहे, प्लेन असा समोसा दिसत आहे. सेम हलवाई स्टाईल चव पण त्याची तशीच आहे. आता मी सर्व केलं आहे आणि अशाच प्रकारे तुम्ही तुमच्या घरी करा आणि सगळ्याची वाहवा मिळवा. व्हिडिओ बघितल्याबद्दल धन्यवाद.